नमस्कार, मी संकेत आवटे. ॲक्च्युली एक नवीन सिरीज आम्ही सुरू करतोय ज्यामधून ऑप्शन ट्रेडिंग करून जबरदस्त पैसे कमवता येऊ शकतात. कसं काय, किती सिम्प्लिफाईड वेने आपण ते कमवू शकतो, यासाठी आपण वेगवेगळ्या स्पीकरना आपल्या चॅनलवर घेऊन येतोय. आणि याच माध्यमातून असे एक एक सॉफ्टवेअर्स आपण एक्सप्लोअर करणार आहोत ज्याचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रेडिंग करता येऊ शकतं. पण एक अट आहे बरं का, या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असा कॉन्टेंट यूट्यूबवर कुठेही मिळणार नाही. एवढ्या डीपमध्ये जाऊन फ्री गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे याची खात्री मी तुम्हाला देतोय. याची प्लेलिस्टसुद्धा मी बनवतोय, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतोय. 1, 2, 3 असे वेगवेगळे सेशन्स अपलोड केले जातील, ते सगळे त्या एका प्लेलिस्टमध्ये ॲड केले जातील. तर आज आपल्यासोबत आहेत शुभंकर पाटील, आणि शुभंकर पाटील यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. बरंच काही आपण डिस्कशन पुढे करणार आहोत, पण त्याआधी आपण जाणून घेऊया शुभंकर पाटील आहेत तरी कोण. ओव्हर टू शुभंकर. तर हाय, मी शुभंकर पाटील, मी कॉन्सॅप्टमध्ये ट्रेनर आहे आणि मी 3 वर्षापासून कॉन्सॅप्टसोबत आहे आणि मार्केटमध्ये 5 वर्षांपासून आहे. आणि माझा एक्सपर्टीज आहे कॉन्सॅप्टचं ॲप्लिकेशन आणि ऑप्शन्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज आणि ॲनालिटिक्स. तर माझा आयडिया खूप सिम्पल आहे ऑप्शन्स ट्रेडिंगचा. जे रिटेलर्स आहेत ना, ते खूप पैसे गमावतात ऑप्शन्समध्ये, कारण सिम्पल गोष्टींमुळे. ठीक आहे, खूप नाजूकच्या गोष्टी असतात जर का ते रिटेलर्सनी ध्यानमध्ये ठेवून जर का ऑप्शन्समध्ये ट्रेड केलं, तर खूप सारे एरर्स च्या मुळे जे नुकसान होतं ना आपल्याला, एक असतं चुकीमुळे नुकसान होणं, ठीक आहे, एक असतं एररमुळे नुकसान होणं. तर ते नुकसान जर का आपण कट केलं, तर ऑटोमॅटिकली रिटेलर्स खूप चांगल्या पद्धतीने ऑप्शन्स पोर्टफोलिओ ग्रो करू शकतात. आणि बघा, माना नका मानू, जे ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांच्याकडे नॅचरली एक एज असतेच असते. ती एज कशीही असो, ती अल्गोरिदम्स असो, ती डेटा असो, काही असो, पण माझा आयडिया काय आहे की जे रिटेलर्स आहेत त्यांना एक लेवल प्लेइंग फील्ड बनवून द्यायचं. राईट, म्हणजे ऑब्व्हियसली माझा आयडिया हे नाही आहे की सीधा जाऊन कम्पीट करायचं आहे, बट ॲटलिस्ट आपण कुठे इथे असू तर त्यांना कुठेतरी इथे नेऊन ठेवायचं, हे माझा आणि हो कॉम्पिटिशन होणार पण नाही, कारण ते मल्टी करोड्स मध्ये ते ट्रेड करत असतात आणि आपण हार्डली 10-20,000 1-2-5 लाखांनी ट्रेड करतो, ते कॉम्पिटिशन होणार पण नाही. पण मला एक प्रश्न विचारायचा असा सिम्पल होता की रिटेल ट्रेडर जे गमवतात, खरंच ते कमवू शकतात का मार्केटमधून? ऑप्शन ट्रेडिंग करून प्रॉफिटेबल बनता येतं का? तुमचा याबद्दल काय विचार आहे? तर बघा, जर का तुम्ही ना सकाळी फायनान्शियल चॅनल्स फॉलो कराल ना आपले रिजनलवाले, तरी त्यांना त्याच्यात जेव्हाही ऑप्शन्सचा ट्रेड येतो ना, तो खूप वेळा तिकडे एक डिस्क्लेमर पण येतो की 90% जे ट्रेडर्स असतात ऑप्शन्समध्ये जे ट्रेड करणारे, ते पैसे गमावतात. आता 10% पण कमावतात तरी, बरोबर, त्यात रिटेलर्स पण आहेत. असं नाही की हर एक रिटेलर हरतोय पैसे, कोणते रिटेलर कमावतात सुद्धा पैसे. पण जे 90% जे ट्रेडर्स लूज करतात, ते लूज का करतात? पहिला, खूप सारे मिथ्स असतात मार्केटमध्ये, त्यांच्यावर आपण इझिली बिलीव्ह करतो. पहिला मिथ आहे की 10 रुपयाचं ऑप्शन आहे, विकत घेऊया, काय होणार, जास्तीत जास्त 500 जाणार, घेऊया विकत, हिरो झिरो ट्रेड आणि फार आउट ऑफ द मनी. बँक निफ्टी चालूया 40,000-41,000 आपल्याकडे कॉल आहे, तर त्याच्यात प्रॉब्लेम काय? 500 रुपये एकदा जर का तुमच्या खिशात ना गेले, आपल्याला जाऊ दे, फरक नाही पडत. दोनदा गेले ही हॅबिट लागते, तर हॅबिटमुळे सगळ्यात जास्त लॉस होतो. सेकंड थिंग इज की आपण टिपवर रिलाय करतो. की खूप सारा आपण विचार लोकांना विचारतो, मित्रांना विचारतो की काय मार्केटचा काय वाटतंय. ठीक आहे, मग आपण सगळ्यात मोठा जो टिपर असतो आपला, जो आपण स्वतः, मला काय वाटतं मार्केट कुठे जाणार, मला वाटलं मार्केट वरती जाणार, अरे मार्केट वरती नाही गेलं, असं कसं होणार? तर आपण तो ट्रेड जिद्दीने, सेंटिमेंटला आपण जास्त प्रायोरिटी देतो. आणि चौथा आहे डेटा. आपल्याकडे डेटा आपण जास्त पाहत नाही ट्रेडिंग करताना, ठीक आहे, कारण डेटा अनालिटिक्स एक अशी गोष्ट आहे ना की तुमचं ट्रेडिंग खूप एफिशियंट करू शकते. ठीक आहे, आणि लास्ट आहे स्किलसेट. तर ते हे कसं आहे ना की समजा तुमच्याकडे डेटा आहे पण तुम्हाला तो डेटाच नाही वापरायला येत आहे, तर काय फायदा? तर आता समजा तुम्हाला मी एक गन दिली, आपल्या दोघांना समजा गन दिली आणि आपल्याला आर्मीवर पाठवलं, तर आपलं काय होणार? आपल्यालाच गोळ्या मारून, 100%, कारण आपल्याकडे ती स्किलसेट नाही आहे गन चालवायची. तर बेसिकली फक्त वेपन असून काही होणार नाही, आपल्याला ते वेपन स्किलफुली चालवायला सुद्धा आलं पाहिजे. तर या गोष्टींमुळे जर का आपण यांच्यावर फोकस केलं, तर आपण पैसे कमवू शकतो, जरूर कमवू शकतो, पण हा आपण डायरेक्ट अंबानीच्या घरात नाही पोहोचू शकत. ओके ओके, मग या तुमच्या बोलण्यावरून तर एक 2-3 गोष्टी मला कळत आहेत की पहिला, रिटेल ट्रेडर पैसा तर कमवू शकतो, ऑप्शन ट्रेडिंग डेफिनेटली करू शकतो, तो चुका काय करतो तर कोणीतरी सांगतो म्हणून ट्रेड करणं, ओव्हर स्मार्ट मला वाटतं म्हणून हा वर जाणार, हे एक असतं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतं, आमच्या पण होतं, कदाचित तुमच्या सुद्धा डोक्यामध्ये असेल, सुरुवात आपली सगळ्यांची तशीच होते. पण नंतर बरेच मी सक्सेसफुल ट्रेडरना मी पण भेटलोय, तुम्ही सुद्धा भेटलाय, तुम्ही सुद्धा सक्सेसफुली ट्रेड करताय. सो मला हे विचारायचं होतं की जर समजा माझ्याकडे एक सर्टन अमाऊंटने मी सुरुवात केली, माझ्याकडे मोठं कॅपिटल नाही आहे, पण माझ्यामध्ये आणि
एक मोठ्या सक्सेसफुल ट्रेडरमध्ये काय डिफरन्स असतो, जो ज्याच्यामध्ये मी जर काही बदल केले तर मी सुद्धा सक्सेसफुल ट्रेडर बनू शकतो 100%? तर डेटा, जसा मी बोललो की तर का तुमच्याकडे डेटा आला, ठीक आहे, तर तुम्ही ऑलरेडी एक एज मध्ये आहात, बरोबर, नॅचरल एज आहात तुमच्याकडे. तर एक सिम्पल गोष्ट, सॉरी टू इंटरप्ट, की डेटा म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? डेटा म्हणजे काय? डेटा म्हणजे जी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला एक ऍक्शनेबल ट्रेड देऊ शकते ते झालं डेटा, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक सिम्पलचा सेटअप सांगतो जे आपण समजणार थोड्या टाइम मध्ये, की एक पॉइंट आहे मार्केटमध्ये, किंवा आताच समजा की आता मार्केट चालू आहे असं इमॅजिन करा, आणि आता तुम्हाला दिसलं की खूप जास्त लोक अग्रेसिव्ह बाईंग करतात आहे मार्केट प्राइसवर, खूप लोक अग्रेसिव्हली विकत घेतात आहे सामान. तर ना काही असो, ते नॅचरल एक सृष्टीचा नियम आहे, कोणतीही गोष्ट विकत घेतली तर त्याचा भाव वरती जाणार, सप्लाय डिमांड, हा डिमांड अँड सप्लाय, अगर कोणतीही गोष्ट विकली गेली तर त्याचा भाव खालती जाणार. तर आपल्याकडे एक असा डेटा पॉइंट आहे जो आपल्याला दाखवतो की किती अग्रेसिव्ह बाईंग होत आहे, किती अग्रेसिव्ह सेलिंग होत आहे. तर आता इथे ट्रेड सेटअप ना खूप सिम्पल आहे, अग्रेसिव्ह बाईंग झाली आपल्याला विकत घ्यायचं आहे, अग्रेसिव्ह सेलिंग झाली आपल्याला मंदी करायची आहे मार्केटमध्ये. हे सिम्पलचा ट्रेड सेटअप आहे ज्याच्यावरती आपण इझिली इंट्राडे मध्ये जे ट्रेडर्स आहेत ते इझिली याच्यात बेनिफिट घेऊ शकतात. ओके, जसं आपलं थोड्या वेळापूर्वी पण डिस्कशन झालं होतं, ऍक्च्युली या सेशनच्या आधी पण आपण चर्चा केली, तर त्यामध्ये एक गोष्ट अशी आपल्या डोक्यामध्ये फिट झाली आहे की बऱ्याच लोकांना वाटत असतं मूव्हिंग ॲव्हरेज आहे, आर एस आय आहे, एम एस ई डी आहे, बरेचसे इंडिकेटर आहेत, तो क्रॉसओव्हर करतो म्हणून मार्केट वर किंवा खाली जातं. एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय, सपोज हॅमर बनतोय, हॅमर काय करतो, डाऊन ट्रेंडला अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो, म्हणजे काय, मार्केटचा ट्रेंड चेंज करतो. तर इंडिकेटर असेल किंवा तो पर्टिक्युलर पॅटर्न असेल तो बनलाय म्हणून मार्केट वर जाणार असं बऱ्याच लोकांचा समज असतो, किंवा सपोर्ट आणि रेझिस्टन्सला आलाय म्हणूनच मार्केट वर खाली जातं असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण ऍक्च्युअल फॅक्ट काय आहे हे थोडंसं तुम्ही आमच्या व्ह्यूअर्सना सांगावं. ऍक्च्युअल फॅक्ट आपण थोड्याच टाइम पहिला सांगितलं, डिमांड अँड सप्लाय. ओके, बघा आता सिम्पलचा ना मी एक एक्झाम्पल देतो, कोविडचा मास्क, ठीक आहे. तर कोविडच्या आधी तुम्ही मास्क कधी विकत घेतलं होतं? नाही, कोणीच नाही घेतलेलं. आणि कोविडमध्ये आपण जे 10 रुपयाला मास्क घेतलं ते 20 रुपयालाही घेतलं, 30 रुपयालाही घेतलं, 40-50 जेही भावला तो विकत होत असेल त्या भावला आपण घेतलं, का? त्याचा डिमांड आहे. तर मार्केटमध्ये पण तसंच होणार, जर का समजा कोणती गोष्ट डिमांड मध्ये आहे आणि लोक त्याला विकत घेत आहेत, त्याचा प्राइस सोबत काय होणार ते वरतीच जाणार, ठीक आहे. ओके, सेम जसं आपण आंब्यांचं उदाहरण घेऊ शकतो, आता आंबे खूप जास्त महाग आहेत, तुम्ही आंबे खाल्लेत का नाही कमेंट करून सांगू शकता. आंब्याची प्राईस आता खूप जास्त आहे पण ती हळूहळू कमी होत जाईल. सांगण्याचा उद्देश हाच आहे की आता सध्या जर आपण ट्रेड करणार असेल तर सिम्पल एका गोष्टीवर आपला फोकस असायला पाहिजे, डेटा काय सांगतो. जर बायरच जास्त असतील तर 100% मार्केट वर जाणार. तुम्हाला कितीही तिथं कुठलाही इंडिकेटर काहीही सांगून दे, हा क्रॉसओव्हर झालाय, हॅमर बनलाय, शूटिंग स्टार बनलाय, किंवा कुठलाही पॅटर्न बनलाय, सपोर्टला आहे, रेझिस्टन्सला आहे, त्याला तोडायला वेळ लागत नाही. जर एखाद्या 500 कोटी 1000 कोटी ॲट अ टाइम इन्व्हेस्ट केले किंवा काढून घेतले तर तो हवं तसं मार्केटला मॅन्युप्युलेट करू शकतो. पण त्याचा आपण ऍडव्हान्टेज काय घेऊ शकतो का या मोठ्या लोकांच्या इन्व्हेस्टमेंटचा किंवा विड्रॉ करण्याचा? करेक्ट, आपण याचा जे ऍडव्हान्टेज आहे ते घेऊ शकतो. आणि एक सिम्पलचा मी लॉजिक सांगतो की आपल्याला करायचा काय, ठीक आहे. आता समजा टग ऑफवर आपण केला तुमच्यात आणि माझ्यात, तर मी हारणार, ठीक आहे, नक्की आहे ते, कारण तुमच्याकडे जास्त ताकद आहे. तर आता आपल्याला ऍज अ ट्रेडर करायचं काय, जो माणूस जिंकतोय त्याच्या मागे राहून जाऊन उभा राहायचा आहे. आपल्याला तो बलवान आदमी नाही बनायचा जो पहिला ती रशी पकडून उभा आहे टग ऑफ वॉर मध्ये. आपल्याला सेकंड माणसासोबत जाऊन उभा राहायचा जो ऑलरेडी जिंकतोय टग ऑफ वॉर. आता समजा आपल्या दोघांमध्ये वॉर आहे, माझ्या पाठीकडून उभा राहिला तर तो हारणं कन्फर्म आहे. तर त्याला कुठे उभा राहायचा आहे, त्याला तुमच्या मागे उभा राहून ती रोप खेचायची आहे. तर तो होऊ शकतो तुमच्या एवढे पैसे नाही कमावणार, पण काहीतरी मार्केटमध्ये कमावणार, राईट. आणि जे इंडिकेटरचं आपण बोललात आधी, बघा कोणताही इंडिकेटर 100% स्ट्राईक रेट नाही देऊ शकत आपल्याला, करेक्ट. तर आपण काय करायला ट्राय करतोय की आपण जे आपलं एक्झिस्टिंग जे स्ट्राईक रेट आहे, ठीक आहे, त्याचे आपण एवढे हातपाय मारून 60% पर्यंत स्ट्राईक रेट घेऊन आलोय आपल्या कोणत्याही ट्रेडिंग सिस्टमचा. काय आपण त्याला 75% पर्यंत घेऊन जाऊ शकतो का? तर या इंडिकेटरने थ्रू आपण इझिली ते एक्झिस्टिंग जेही आपण स्ट्राईक रेट अचीव्ह करतोय ना, त्याच्यावरती इझिली 20% असं मला वाटतं आपण स्ट्राईक रेट वाढवू शकतो. म्हणजे जर का 50 आहे तर 70 होऊ शकतो, 60 आहे तर 80 होऊ शकतो, 100 आहे कोणाचं तर 120 नाही होणार, कारण 100 तुम्ही ऑलरेडी गॉड आहेत, जर का 100 आहे. एक्झॅक्टली. पण मला एक सांगा, आता तुम्ही डेटा हा वारंवार येतोय, ऍक्च्युली मी मुद्दाम वारंवार पैशावरच येणार आहे कारण शेवटी आम्ही मार्केटमध्ये येतोय पैसा कमवण्यासाठीच. मला एक गोष्ट सांगा, हा डेटा म्हणजे नेमकं आहे काय, एकदम पॉईंट शेअर मला हवा आहे, काय आहे ते?
तर बघा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस असतं, तर ह्याच्यात ना आपल्या ऍप्लिकेशनमध्येच कॉन्सॅप्टमध्ये 72 टूल्स आहेत, 72 अनालिटिक्स आहेत. ओके, ठीक आहे. ते वेगळ्या वेगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशन्सवरती कोड केलेले आहेत, ठीक आहे, कॉम्प्लेक्स फॉर्म्युला लिहिले गेलेले आहेत. पण जर का तुम्ही मला विचाराल की म्हणजे मी ॲज अ ट्रेडर मला ते फॉर्म्युला पार्ट असायला हवे का, नाही. आपल्याला सिम्पल कलर कोड्स परत सिम्पलसे इंडिकेटर्स बनवून त्या डेटाला प्रेझेंट केला आहे ऍप्लिकेशनमध्ये. म्हणजे समजा कोणी माणूस उद्यापासून तरी ट्रेड करतोय, त्याला कोणत्याही असं मॅथ्स वगैरेचा नॉलेजचा जरुरत नाहीये. सिम्पली ते प्रेझेंटेड फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट केलं आहे. कारण मॅथ्स ऐकल्यानंतरच आम्हाला घाम यायला लागतो, एवढा एसी असून सुद्धा आम्हाला थोडाफार घाम आलाय. कारण फॉर्म्युलेज म्हटल्यानंतर कसं बसं आम्ही पास झालोय, मॅथ्स विषय सोडवलाय आणि 99% लोकांना मॅथ्स आवडत नाही. आणि जर यामध्ये परत मॅथ्स येणार असेल तर लोक ट्रेडिंग करायचं सोडून देतील. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय की या कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्सना एका इंडिकेटरच्या माध्यमातून तुम्ही त्याला कन्व्हर्ट केलंय, राईट? म्हणजे ते कसं वर्क होतं? करेक्ट. आता समजा मी जे ऑर्डर बुकचं सांगितलं ना थोड्या टाइम पहिला, तर एवढा जेवढा आपला आता रेकॉर्डिंग रूम आहे तेवढाच मोठा मागे एक सर्व्हर रूम आहे. तर एनएससीचा जो सर्व्हर आहे तिथून ना कन्सिस्टंटली लीज लाईनच्या थ्रू डेटा येतोय, सेकंड बाय सेकंड. तर हा डेटा आता आपल्याला वाटत असेल की एक्सेल फॉर्मॅट वगैरे मध्ये येतो, तसा नाही आहे. खूप कॉम्प्लेक्स आणि खूप मोठा डेटा असतो. तर समजा तो डेटा मला भेटलाच ना ऍज अ रिटेल ट्रेडर, मी त्याचा काहीच नाही करू शकत, कारण मला माहितीच नाही आहे. तर मी जे सांगितलं ना थोडा टाइम आधी पहिला की हत्यार आहे तुमच्याकडे, चालवणार कसं? तर त्यासाठी आपण कॉन्सेप्ट आहे जिथे हा इंडिकेटर बनवून दिला आहे तुम्हाला. तो पूर्ण डेटा आहे, तिकडे त्यांनी सीधा दाखवलं की ओके इकडे अग्रेसिव्ह बाईंग झाली, इकडे अग्रेसिव्ह सेलिंग झाली. ते जे मॅथ आहे पार्टचं ते आमचे जे डेव्हलपमेंट टीम आहे, आमचे जे रिसर्चर्स आहेत, त्यांनी ते केलं आहे आपल्यासाठी. आपल्याला करायचं एवढं आहे, आपल्याला फक्त पाहायचा होतो काय. आपल्याला जेव्हा मी दाखवेन तेव्हा एक सिम्पलचा हे पाहायचं आहे की ग्रीन लाईन वरती जाते की नाही किंवा रेड लाईन वरती जाते की नाही. ठीक आहे. अरे वा, म्हणजे एवढ्या कॉम्प्लेक्स डेटाला तुम्ही एकदम सिम्प्लिफाईड एका छोट्याशा इंडिकेटर मध्ये कन्वर्ट करू शकले. करेक्ट. ग्रेट. मग आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. समजा मी स्वतः इंडिकेटर बेस्ड ट्रेड करतोय, किंवा मला टेक्निकल अनालिसिस करायला आवडतं, किंवा मी फक्त ब्रेकआउटवर ट्रेड करतो, सपोर्ट रेझिस्टन्सवर ट्रेड करतो, मग या माझ्या अनालिसिसला जर मी तुमच्या इंडिकेटर सोबत कॉम्बिनेशन केलं आणि ऍज अ मल्टिपल कन्फर्मेशन म्हणून यूज केलं तर अक्युरेसी अजून वाढू शकते. कारण समजा मी जसं एक्झाम्पल हॅमरचं दिलं की हॅमर बनल्यानंतर मार्केट वर जातं, माझा समज आहे की हॅमर मार्केटला वर घेऊन जातो, इव्हन तुमचा इंडिकेटर पण सांगतो की आता अप ट्रेंड येण्याचे चान्सेस आहेत, जर दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मला काय वापरता आलं तर अजून चांगली अक्युरेसी येऊ शकते. जरूर 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 अक्युरेसी जी आहे ती आपली वाढणार. तर आता मी जे लाईफमध्ये माझं टेक्निकल अनालिसिस शिकलो ना ते आमचे जे ट्रेनर आहेत, ठीक आहे, माझे मेंटर राहुल प्रजापती, त्यांच्याकडून शिकलोय. तर जेवढाही मला टेक्निकलचं नॉलेज आहे मी त्यांच्याकडूनच शिकलोय. तर बघा मी जे तुम्हाला दाखवेन ते ऍज अ रिटेलर म्हणजे मी कसं युज करतो ते दाखवेन इझिली, ठीक आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की जेवढं त्याला अजून अँप्लिफाय करता येईल का, तर त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहुल जे आहेत ते आपल्याला समजवतील की कशाप्रकारे ते अजून त्यांचं टेक्निकल अनालिसिसचं एक्सपर्टीज ऑर्डर बुकच्या इंडिकेटर सोबत वापरतात. त्यासाठी राहुलला जर आणायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. पहिला या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा की पार्ट टू. जर या व्हिडिओला 1000 कमेंट आल्या तर 100% पार्ट टू बनणार. मी पुन्हा मुंबईला येऊन शूट घेणार आणि राहुल तुमच्या समोर असतीलच, जे अजून ऍडव्हान्समध्ये आणि डीपमध्ये तुम्हाला घेऊन जातील. आणि मी सांगू म्हणजे तर राहुल कडून जेव्हा आपण समजणार ना ते हिंदीमध्ये असणार, कारण त्याला मराठी नाहीये. नाही, आमचा ऑडियन्स ऍडजस्ट करू शकतो कारण आम्ही बरेच हिंदी स्पीकर्स आम्ही घेऊन आलोय आमच्या चॅनलवर, चालू शकतं. पण त्यांचं जे अनालिसिस आहे, जे टेक्निकल इंडिकेटर्सवर ग्रिप आहे ते नेक्स्ट लेवलवर आहे. आणि जे त्यांचं एक्सप्लेनेशन आहे एवढ्या सोप्या आणि सरळ पद्धतीने असेल ना की तुम्हाला इझिली तुमचे जे एक्झिस्टिंग इंडिकेटर सुद्धा आहेत ते पण अँप्लिफाय करता येतील. म्हणजे तुम्ही आता होऊ शकता ना की जसं मी कोणताही कॉन्सेप्ट खूप टाइम आधीपासून उलटा युज करत होतो, चालत होता चालत होता, पण त्यांनी मला दाखवलं नाही की हे करेक्ट वे असं आहे. ओके ओके ओके. हा सेम गोष्टी म्हणजे माझ्या पण आयुष्यात तशा काही गोष्टी झालेत. मी काही इंडिकेटर्स वापरत होतो किंवा मी काही टेक्निकल अनालिसिस करण्यासाठी टूल्स वापरत होतो, बट ते वापरताना मला अॅक्युरेसी तर मिळत होती, पण नंतर काही दिवसांनी मला माझ्या काही मित्रांनी असेल, काही सक्सेसफुल ट्रेडरना मी ज्या ओळखतो त्यांच्यासोबत माझं जेव्हा बोलणं वगैरे व्हायचं तेव्हा अजून मी त्याला पॉलिश करत जायचो. म्हणून ही सिरीज मी त्यासाठीच घेऊन आलो आहे की आमच्याही व्ह्युअर्सना कळायला पाहिजे की अजून तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला कसं पॉलिश करू शकता. नो डाऊट तुमच्याकडे काही स्ट्रॅटेजीज असतील, तुम्ही काम करत असाल, अॅक्युरेसी सुद्धा त्याची चांगली असेल, जर आपण त्याला अजून बेटर बनवू शकत असेल तर काय हरकत आहे नॉलेज घ्यायला. तर यासाठी आपण अजून ही सिरीज पुढे कंटिन्यू ठेवूया. करेक्ट. तर म्हणजे आता जे तुम्ही पॉईंट उचललं ते खूप ब्रिलियंट पॉईंट आहे, कारण समजा आता मार्केटमध्ये ना कोणी 5000 रुपये कमावले ना तर त्याला वाटतो की आता झालं झालं भगवान आहे असं वाटतं. पण कसं आहे ना की
एव्हरी डे काहीतरी नवीन शिकायला हवं आपण मार्केटकडून. ते एक्झॅक्ट सेम थिंग आपण लाईफमध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो. म्हणजे एक छोटीशी लर्निंग माझी ही आहे मार्केटपासून की आपल्याला पेशंट राहायला हवं लाईफमध्ये. मी आधी खूप इम्पेशंट होतो की हर एक गोष्ट मला आजच्या आज आताच्या आता हवी होती. पण आता मार्केटकडून मी हे शिकलो की राईट मुवमेंट राईट टाईमसाठी वेट करायला हवं, सर्व नीट होतं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. माझं एक छोटंसं एक्झाम्पल देतो, पर्टिक्युलर स्टॉकचं नाव होतं ज्युबिलंट फूड. ज्युबिलंट फूडवर मी ट्रेड करायचो, 80-90% जरी म्हटलात ना तर तेवढी माझी ॲक्युरेसी होती. वाटायला लागलं आपणच भगवान आहे आणि मी जो ट्रेड घेतो ना सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. पण एक महिना दोन महिने या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या बिकॉज मार्केटचा सेंटिमेंट मार्केटचा ट्रेंड या सगळ्या एकाच साच्यामध्ये चालत होत्या. पण जेव्हा सेंटिमेंट बदलायला लागले स्टॉकच्या फंडामेंटल्समध्ये थोड्याशा गडबडी व्हायला लागल्या तेव्हा त्या स्टॉकची मुवमेंटसुद्धा थोडीशी बदलायला लागली आणि त्यावेळी झपाट्याने लॉसेस जे माझे व्हायला लागले. जी 70-80% ॲक्युरेसी होती ती ॲक्युरेसी डायरेक्ट 40% येऊन पोहोचली आणि 60-70% माझे लॉसेस व्हायला लागले. नंतर मी पुन्हा मग शिकायला लागलो काय चूक झाली काय नाही आहे हे मी त्यातून शोधून मग थोडंसं मी स्वतःला बदलायला चालू केलं. तर मग आता आपण चलूया ॲप्लिकेशनकडे आणि समजूया की या ऑर्डर बुक इंडिकेटर कसा काम करतो आणि बेसिकली मी कसा यूज करतो, कोणी जे नवा येतोय मार्केटमध्ये ते कशाप्रकारे इझिली या ऑर्डर बुक डेटाचा बेनिफिट घेऊ शकतात. ओके ओके. तर आता कसं आहे ना सर, फक्त बोलून उपयोग नाही आहे, आपल्याला प्रॅक्टिकली करून पाहायला लागेल की कसं करायचं. ओके ओके ओके. पण एक मिनिट, जर तुम्हाला प्रॅक्टिकली बघायचं असेल याचा पार्ट टू हवा असेल तर लवकरात लवकर कमेंट करा. जाता जाता या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.